नमस्कार, डिवाईन तडकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, जो आपण रेस्टॉरंटमध्ये हमखास ऑर्डर करतो असा जिरा राईस, तो सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. जिरा राईससाठी लागणारं साहित्य बघूया आपण. आपण 1 कप बासमती तांदूळ घेणार आहोत. तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचा दही घालणार आहोत. इकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. यानंतर आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करणार आहोत. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तमालपत्र ॲड करायचे आहे. तमालपत्र तुपामध्ये ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवला होता तो तांदूळ ॲड करायचा आहे. आणि हा तांदूळ आता आपण अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत. आपण सुरुवातीला तांदूळ भिजताना त्यामध्ये 1 चमचा दही ॲड केलं होतं. दही ॲड केल्यामुळे तांदूळ पटकन शिजतो आणि शिजल्यानंतर एकदम पांढरशुभ्र दिसतो. इथे आता तांदूळ तुपामध्ये व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपण 1 कप तांदूळ घेतला असेल तर 1.5 कप पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. भात शिजवताना जर आपण अशा प्रकारे पाण्याचं प्रमाण वापरलं तर आपला भात एकदम परफेक्ट शिजतो. आता भातामध्ये 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. आता गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून त्याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर भाताला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता गॅस एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि स्लो फ्लेमवरच आपण 5 ते 7 मिनिटं पुन्हा भात शिजवून घेणार आहोत. पाच ते सात मिनिटानंतरच भात एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण फोक घेऊन फोकच्या साह्यानेच भात गरम असतानाच तो मोकळा करून घ्यायचा आहे. भात मोकळा करून झाल्यानंतर आपण लगेचच एका पॅनमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा जिरं घालणार आहोत. जिरं व्यवस्थित तडतडल्यावर आपण जो मोकळा करून घेतला होता भात तो भात ॲड करायचा आहे. आता हा भात आपण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. भात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून जिरा राईस मस्त गार्निश करायचा आहे. इथे आपला तयार झालेला आहे झटपट आणि अगदी सोप्पा असा जिरा राईस. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.